हादगाव मधून शेगाव करता पायदळ पालखी रवाना. हादगाव प्रतीकनगर स्थित श्री संत गजानन महाराज मंदिर येथून गेल्या वर्षीपासून शेगाव पायदळ वारीचे आयोजनाला सुरुवात झाली असून आज दिनांक 9/1/2019 ला सकाळी 8 वाजता प्रतीकनगर येथून पालखी मूर्तिजापूर शहरातून निघाली. जय गजानन श्री गजाननच्या गजराने संपूर्ण मूर्तिजापूर शहर भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध झाले. सलग 3 तास चाललेल्या या पालखी सोहळ्यामध्ये मूर्तिजापूरचे हजारो भाविक भक्तांनी सहभाग घेतला. या पालखीमध्ये मूर्तिजापूर चिखली गेट पर्यंत गावातील भक्तांनी सहभाग घेतला. त्यानंतर 600 भाविक पांढरेशुभ्र कपडे व महिला लाल साडी परिधान करून गोरेगाव गाजीपूर पळसो दहीगाव गावंडे मार्गे शेगाव रवाना झाले. या पायदळ पालखीचे आयोजन अमोल कांद्रेकर नामदेवराव वीर समाधान उमप प्रमोद उपाध्याय गजानन थाटे निलेश कोरडे धीरज धबाले अमोल तोडगर प्रवीण वाघमारे रोशन तांबळे व सौ ममता खवले यांनी केले. नरेंद्र खवले मूर्तिजापूर. श्री क्षेत्र शेगावसाठी दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा यावर्षी निघालेला आहे. यावर्षीचा पालखी सोहळा 9 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत आहे. 13 जानेवारीला समारोप होईल आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी या पालखी सोहळ्यामध्ये 800 लोक होते. यावर्षी थंडीमुळे जास्त थंडी असल्याकारणामुळे 100-150 लोक कमी असतील, तरी 600-650 लोक शेवटपर्यंत या पालखी सोहळ्यामध्ये जुळणार आहेत. आणि हा अति उत्साह दरवर्षीप्रमाणे या प्रत्येक नगरच्या सर्व लोकांचा सर्व भाविकांचा उत्साह आमचा सगळ्यांच्या सहयोगातून चालू आहे.